तिकडे गेल्या काही दिवसांपासून शरद पवार स्वतः पुणे किंवा माढातून लोकसभेची जागा लढवणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात पुन्हा सुरू झाली होती. पण आता शरद पवार यांनी स्वतःच या सगळ्या चर्चांना पूर्णविराम दिलाय. आपण माढ्यातून निवडणूक लढवणार नाही असं पवार यांनी स्पष्टपणे सांगितलंय. एवढंच नाही तर यापुढे मी कधीच निवडणूक लढवणार नाही असंही ते म्हणाले. माढ्याची जागा महादेव जानकर यांनी लढावी ही माझी वैयक्तिक इच्छा आहे, मात्र सगळ्यांनी ऐकलं पाहिजे ज्योती मेटे यांच्या संदर्भात अद्याप निर्णय झालेला नाही, आमच्याकडे आणखीन लोक येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यातही महायुतीची काही माणसं आमच्याकडे येतील असा दावाही शरद पवार यांनी केला आहे. ते किती जागा निरस्त आहेत, एक निरस्त आहेत का दोन निरस्त आहेत, आता बातमी मुंबईच्या फेफरला दोन जागेची आहे, त्यामुळे एक दोन जागे असं काही त्याचा काय परिणाम नाही होणार. मी असं कुठं लढणार नाही, जे मी केलं उभं राहणार नाही. मी असं कुठं लढणार नाही, जे मी केलं उभं राहणार नाही. मान्य नाही केलं, आमच्या इच्छितो, माझी इच्छा आहे, पण सगळ्यांची चाचणी पाहिजे. पण त्याच्यामध्ये हा निर्णय फक्त माझ्यावरनं होणार नाही, त्याच्यामध्ये माणशी तालुका आखलून येतं, त्याच्यामध्ये सांगोला तालुका येतं, त्याच्यात हलतन येतं, त्याच्यात मान सथा येतं, या सगळ्या लोकांना विश्वासात घेऊन त्याचा निर्णय आम्ही घेणार आहोत. आमची चर्चा चालू आहे.